नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि करा वादळवारा चॅनल आणि दाबा बेल शुक्रवार दिनांक नोव्हेंबर हा दिवस महाडवासियांसाठी अक्षरशः काळा दिवस ठरला महाड एमआयडीसीतील ब्ल्यू जेट केमिकल कंपनीत वायू गळतीनं तब्बल आठ ते दहा स्फोट झाले यात लागलेल्या भीषण आगीत अक्षरशः मृत्यूचा तांडव झाल्याची माहिती नुकतीच हाती आली आहे काल कंपनीतील शेषराव भुसारे अक्षय सुतार सोमिनाथ वायदंडे विशाल कोळी आदित्य मोरे अस्लम शेख सतीश साळुंखे विकास महंतू जीवनकुमार चौबे अभिमन्यू धुराव संजय पवार हे अकरा कामगार बेपत्ता असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बाणापुरे यांनी दिली होती मात्र नुकत्याच हाती आलेल्या धक्कादायक माहितीनुसार या स्फोटात सात कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे यापैकी चार कामगार अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध एनडीआरएफचे पथक युद्धपातळीवर घेत आहे बेपत्ता कामगारांचे नातेवाईक कंपनीच्या गेटवर आशेने प्रतीक्षा करत आहेत तर मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांचा हृदय हेलावणारा आक्रोश पाहून उपस्थितांना गलबलून घेत आहे ब्ल्यूजेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये स्फोटाचा कांठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे आजूबाजूचा परिसर हादरला होता स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाली यामुळे कामगारांना श्वसनाला त्रास झाला आणि काही कामगार बेशुद्ध पडले गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची माहिती मिळत आहे आता या घटनेला चोवीस तास उलटून गेले असून आग विझवली गेली आहे मात्र आतील मशिनरी अजूनही धगधगत आहे जोपर्यंत ती थंड होत नाही तोपर्यंत शोधकार्यास अनंत अडचणी येत आहेत या ठिकाणी एनडीआरएफची टीम मदत कार्य करत आहे ज्या मध्ये स्फोट झाला त्या प्लांटचं स्ट्रक्चर दबल्याने आत शोध पदकाला जाता येत नाही शोध पदकाचं काम नेमकं का कितपत झालं याची माहिती प्रशासन अधिकृतपणे देत नाही घटनास्थळी रात्री एक वाजता राज्याचे उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत भेट देत आढावा घेतला शक्य ती सर्व मदत दुर्घटनाग्रस्तांना देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं वादळवारा लाईव्ह सडी न्यूज ब्युरो रायगड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन